नमस्कार, गोवा टुडे स्मिता यकारचं योकात सविस्तर खबरादी हेडलाइन्स. These headlines are brought to you in association with Morning Mantra. Healthy heart, healthy life. मादईचे इशूचेर कर्नाटकाची प्रेशर टॅक्टिक, केंद्रान मादई तांकास दिल्या अशे तरेन कॅम्पेन, कळसा बंडुरा प्रकल्प बेगिनूच तडी, मुख्यमंत्री बोमाय उलयलो. कोटींच्या प्रश्नावेल्यान मोदीची पॅनिक, राहुल गांधी मिडिया मुखार, बीजेपी म्हणटा अदानी कडेन देणे घेणे ना, राहुलान मोदी समुदायाचो अपमान केलो. स्मार्ट सिटीची कामां पावसा पयली तडीक, मुख्यमंत्री प्रमोद सावंताक विश्वास, कामांचे केले इन्स्पेक्शन म्हणटा अनूप, पणजे बुडचे ना, पणजेच्या आमदारांचे मात थातूर मातूर. गोंयांत वेगवेगळ्या 7 पंचायतीच्या 7 वॉर्डांनी पोटवेंचणूक शांतीकायेन 79.96% मतदान, 27 मार्चाक अधिसूचित केंद्रांनी जातली मतमेजणी. धावेची परीक्षा लागी, 2 तारखेमेरेन अटल सेतूची एक साईड उक्ती, सध्या फोंडा पणजे आम उक्तो, रोखडोच म्हापसा आम उक्तो, अटल ट्रॅफिक जॅमाचे इन्स्पेक्शन. उदका पुरवणीविषयी एआय बरोबरच ॲप सर्व्हिस बेगिनूच, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय 2.0 भाग म्हणून पीडब्ल्यूडी मंत्री निलेश काब्रालाचो लोकप्रतिनिधीकडेन संवाद. शेतजमीन बिगर गोयकार आणि रिअल इस्टेटीच्या भरीक पडूंक जायना म्हणून गोय सरकार हाडटा नवो कायदो, बील मान्यताये खातीर कॅबिनेटा मुखार, उपरांत विधानसभेत. मोर्जे हॉटेल रुमात 30 वर्सांचे रशियन बायलेचेर हल्लो, पेडणे पोलिसेन दोगां उखल्ले, फातोडे रुमात घुसून कर्म तोंड दामले, बायलेच्या ओठाक मार, दात निखळो. आणि हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपीतले 27व्या सिनियर वुमन्स फुटबॉल सर्तीत गोयची पेजाच सुरवात, राजस्थानाक 3 गोलान मारले, उक्तावणाचे मॅचीत ओडिशान आंध्राक 8 गोलान धाडायले. खबरो विस्तारान. मादयचे इशूचेर कर्नाटकाची प्रेशर टॅक्टीक, केंद्र सरकारान मादय तांकास दिल्या अशे तरेन तांचे कॅम्पेन. दावणगिरी कर्नाटकाचो मुख्यमंत्री बोमायान कळसा बंडुरा प्रकल्प टेंडर काढून पुराय जावपाच्या मार्गार आसा म्हणून उलयलो. मोदी सरकारान कर्नाटक निरावरी येवजणेक मान दिलो, कळसा बंडुरा प्रकल्पाक अनुमती दिली, डीपीआर मंजूर केला म्हणून उपकारूय मानले. मादयचे इशूचेर कर्नाटक दिसान दीस आक्रमक जायत आसा. कर्नाटक वेंचणुकेच्या निमतान कर्नाटक सरकाराच्या हातात आयते कोलीत आयला. केंद्रान मादय तांकांच दिल्या अशे पद्दतीन तांचे कॅम्पेनिंग चल्ला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे कर्नाटक भोंवडे वेळार दावणगेरे विजय संकल्प रॅली जाल्या उपरांत जाहीर सभा झाली. थंय मुख्यमंत्री बोमायान कळसा बांडोरी प्रकल्पाच्या डीपीआराक मंजुरी दिल्या म्हूण प्रधानमंत्री मोदीचे उपकार मानले. टेंडर काढून कळसा बांडोरी प्रकल्प खंय बेगूनच तडीक लायता म्हूण जाहीर करूनय मेको. कर्नाटकद नीरावरी योजनेगे प्रथम बारी बंदिदे सन्मान्य नरेंद्र मोदीजीयवर तीर्मान. अष्टे अल्ल, ಕಳಸಾ ಬಂಡೂರಿಗೆ ಅನುಮತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಡಿಪಿಆರ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಬಹಳ ದಿನಗಳ ಹೋರಾಟ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಜಯವನ್ನು ತಂದು ಕಳಸಾ ಬಂಡೂರಿ ಯೋಜನೆಗೆ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬರುವಂತಹ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವೇ ಕಳಸಾ ಬಂಡೂರಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಪ್ರುಡೆಂಟ್. मोदी अदानीचे संबंध उक्ताडार हारीत, 20,000 कोटींचो प्रस्न भायर पडत म्हणून मोदीची पॅनिक जालो म्हणून खासदार म्हणून अपात्र थारल्या उपरांत पयलेच फावट राहुल गांधी मिडिया मुखार. बीजेपी म्हणटा राहुल हॅबिच्युअल ऑफेंडर,
ताच्या अपात्रतेची अदानी कडेन देणे घेणे ना. ताणे मोदी समुदायाचो अपमान केला. द होल गेम डिस्क्वालिफिकेशन एंड ऑल दीज स्टेटमेंट्स आर टू डिस्ट्रॅक्ट फ्रॉम द सेंट्रल क्वेश्चन, हूज मनी इज इट? 20,000 crores, whose is it? Kiska hai ye? That's the main question. The whole thing is to distract. So, they said that I've asked foreign forces to help India. Most ridiculous statement. I have never made such a statement. You can look at all the conversations I had in the United Kingdom. Not one such statement was made. In fact, I said this is India's problem. India has to resolve this problem. और ये राहुल गांधी पर 60 मुकदमे और चल रहे हैं डिफेमेशन के. तो ये जो कहा जा रहा है उनको फंसाने की कोशिश की गई है, इसका आज की घटना अडानी प्रकरण से कोई मतलब नहीं है. 2019 में उन्होंने पिछड़ों का अपमान किया पब्लिक मीटिंग में, जिसको मोदी समाज के लोगों ने बहुत पीड़ादायक पाया और वहां केस हुआ. पटना में सुशील मोदी जी ने केस किया हुआ है, वहां भी कार्रवाई चल रही है. तो ये बात मैं पहली बात कहना चाहूंगा, चाहे मुझे सदस्यता मिले ना मिले, मैं अपना काम करूंगा. अगर ये मुझे परमानेंटली डिस्क्वालिफाई कर दें तो भी मैं अपना काम करूंगा. अगर मुझे रीइंस्टेट कर दें तो भी मैं अपना काम करूंगा. मुझे कोई फर्क नहीं पड़ता मैं पार्लियामेंट के अंदर हूं या बाहर हूं, कहां हूं. राहुल गांधी जी कुछ अगर सोच समझ कर बोलते हैं तो भाजपा ये मानती है उन्होंने जान बूझ कर पिछड़ों का अपमान किया है और भाजपा इसकी पूरी भर्सना करती और देश भर में हम राहुल गांधी के खिलाफ पिछड़ों के अपमान के लिए जबरदस्त आंदोलन करेंगे भाजपा की ओर से. ये हम कहना चाहते हैं. ये जो पैनिक रिएक्शन इन्होंने किया है नरेंद्र मोदी जी ने, इससे सबसे ज्यादा फायदा मिलेगा विपक्ष को. ये इन्होंने हमें हथियार पकड़ा दिया है. ये आप बात समझिए, ये मोदी जी पैनिक में आ गए कि बात निकल जाएगी. ये 20,000 crore रुपए किसके हैं? डर गए, घबरा गए, इन्होंने पूरा सीक्वेंस शुरू कर दिया. ये विपक्ष को सबसे बड़ा इन्होंने हथियार दिया है. हमारा कहना यह है कि आलोचना का मतलब गाली देना नहीं होता है, आलोचना का मतलब एब्यूज करना नहीं होता है. और आप एक पूरी पिछड़ी जाति को उसके सरनेम से इस तरह से आप गाली देंगे, बहुत दुर्भाग्यपूर्ण. तो जब ये लोग कहते हैं राहुल गांधी माफी मांग लेते तो राहुल गांधी क्या सोचते हैं? राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. स्मार्ट सिटींची कामा पावसा पहिली पुराय जातली म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगता. राजधानी सुरू आशिल्ल्या स्मार्ट सिटीच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी इन्स्पेक्शन केले. अनु खंय पावसात पणजी बुडची ना. स्मार्ट सिटीची कामां पावसा पयली तडीक, पणजी बुडची ना म्हूण मुख्यमंत्र्याक विश्वास. आमी बेगीन कंप्लीट करपाचे. 31 मार्च पर्यंत म्हटला सिवरेजीचे काम आमी आत्ता बंद केला. स्मार्ट सिटीचे काम सुरू आसा. स्मार्ट सिटीचे काम एक एटलिस्ट ज्या जाग्यार चालू आसा ताका आमी बॅरिकेडींग करून चालू दवरतले. पण पावसा पयली काम जे आसा हे स्मार्ट सिटीचे काम जे ड्रेन आनी ते कंप्लीट कोच जातलो आनी तो जावपाक जाय म्हणूनच तर आमी ड्रेन जो आसा पयली त्या दिसून घाला 3 फुटाच्यो ड्रेन व्हडल्यो ड्रेन करून डायरेक्टली करता म्हणजे जेणे करून फ्लडींग जावंक जायना हाची काळजी आमी. पणजेच्या आमदाराची मात थातूर मातूर जाप. पणजेचो आमदार हांव फॉरेन घेवन हांव पणटा थिंगा ना न्हू. तेजे जे इंजिनियर आहा मरे थिंगा ते काम करता मरे. अल्टिमेटली हू विल बी ब्लेम? इट विल नॉट बी ब्लेम. I am not going to take basically I will hold them responsible basically if there is any this thing water logging and all. So that is the reason even CM has said today we will back again, we will have another review meeting as far as smart city is concerned. मजगती स्मार्ट सिटी प्रकल्पाची MD मामू हागे म्हणता तिचो कामांचा दर्जो आणि वेळेच्या बंधनाचेर लक्ष असा. And we have given it to various agencies, rightly so. Technical authorities are the engineers and the contractors who are doing it. So accountability has to lie with these technical authorities. And wherever me as MD and CEO, wherever we see that there's lapse in terms of quality or in terms of breach of timeline, that we will pull them up also. So we will take action accordingly. Okay. Prudenta Khatir, senior reporter Mahesh Gadi and Swapnil Tari. मेर्शी सर्कला वयलो ट्रॅफिकाचो ताण उणो करपा खातीर अटल सेतूचो फोंडा पणजे आर्म उक्तो. अटल सेतूचो म्हापसा आर्म उक्तो करून परवरे वेटेंचे ट्रॅफिक जाग्यार घालपाचे दिशेनूय काम चल्ला म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगता.
धावेच्या परीक्षेचो विचार करून अटल सेतूची एक साइड खंय 2 एप्रील मेरेन उक्तो करता. मुख्यमंत्र्यान अटल सेतू आणि ट्रॅफिकाचे इन्स्पेक्शन केले. अटल सेतूचो फोंडाच्यान म्हापसा वचपी ट्राफीक हे परत फ्रायडे पर्यंत आमी अटल सेतू वेल्यान वचपाकूच अलाव करता. सो दॅट 100% फोंडाचे ट्राफीक पणजेन येवपी आनी म्हापसा वचपी हे अटल सेतूचेर फोंडा आमा वयल्यान वयर चडपाचे, पणजे आमाचेर पणजेन येवपी ट्राफीक सकयल देंवपाचे आनी उरलेले अटल सेतू वयल्यान डायरेक्टली म्हापसा वचूं शकता. तो जातलो, जाता तितके बेगीन वचूंक मेळटा. 2 तारखेपर्यंत 2 एप्रिलाच्यान आमी 1 अटल सेतूचो ब्रिज जो आसा तो परत पब्लिकाक ओपन करतात, जेणे करून आमी दोनूय येवपी वचपी ट्राफीक एका ब्रिजाचेर मॅनेज करपाचो आमचो विचार आसा, जेणे करून फुडले 8-10 दीस हो दुसरो ब्रिज जो आसा हो क्लियर करता. म्हणसर आनी 8-10 दीस वयतले, म्हणजे 10 एप्रील पर्यंत, 10-12 एप्रील पर्यंत वतले. त्यातील तितके लोकांनी आमकां बॅर करचे. गोंयांत वेगवेगळ्या 7 पंचायतीच्या 1-1 वॉर्डांनी पोटवेंचणूक शांतीकायेन जाली. सुमार 79.96% लोकांनी हे मतदान केले. वन मावळींगे, कुडचिरे, वेळगे, ओल्ली, रोशाल, बाळी अडणे, बारसे केपे आनी काले पंचायतीच्या वॉर्डांनी वेंचणूक जाली. सोमारा 27 मार्चाक मतमेजणी. उदकाची गळती आनी हेर समस्या जाग्यार घालूंक रोखडेच AI सेवेसयत एप सर्विसेची PWD मंत्री निलेश काब्रालान घोषणा केली. PWDन फोणकुला खातीर एप केल्लें, तातूंतल्यानूच ही सर्वीस लोकांक दितले. गोंयकारांक स्वयंपूर्ण करूंक PWD मंत्र्याचो आपल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांक बरोबर घेवन स्वयंपूर्ण 2.0 खाला प्रतिनिधी बरोबर डिजिटल संवाद. वी हॅव स्टार्टेड फॉर नाव, वी आर फोकसिंग ऑन द नंबर 3 गोल ऑफ स्वच्छ भारत मिशन अँड दॅट इज वाय विथ दिस मिशन अहेड we have started online now applications for toilets, and if there is any assistance you require from us, we are there to serve you. We have also launched a PWD app. If you have to download it from the Play Store, where it is called PWD Goa, where you can launch. A lot of people are interacting and they are launching, putting the potholes which are there on the Goa. We are improvising on that. So I would like all the Sompur Mitras, all the Panchayat members, all the people present on today's platform to download the app. And if you require any help in downloading and getting the systems done, I am there to help you. My team is there to help you. That is why we are improvising. And about the water leakages, we are shortly coming in the same app, because we want to make one app for Goa on PWD, where I know we have water leakages, phone numbers, but sometimes you know how the system works. So that is why with artificial intelligence in the system, the PWD Goa app shortly will also take water issues and water leakage issues and all related issues of PWD on the line, like how we have started for potholes. मोर्जे हॉटेल रूमात 30 वर्सांच्या रशियन बायलेचेर हल्लो करपाच्या प्रकरणात पेडणे पुलिसांनी दोघांक उखल्ले. फातोडे 3 सुमार झारखंडाचो 26 वर्सांचो मोहम्मद खान आनी आसामचो 29 वर्सांचो अभिनाश गोरिया तिच्या रुमांत घुसले, जनेल बंद केले, तिका जाग येताच तिचे तोंड दामून धरले म्हूण आरोप. ह्या झटपटीत तिच्या ओठांक मार बसला, तशेंच एक दांत निखळ्ळो. पुलिसांनी स्टाफाक रावंडार घेतल्या उपरांत दोघूय सापडले. शेत जमीन बिगर गोंयकार आनी रियल इस्टेटीच्या भरीक पडूंक जायना म्हणून गोंय सरकार नवीन कायदो हाडटा. कॅबिनेटान गोवा रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर लँड बिलाचेर खोलायेन चर्चा जाली. शेत घेतलो जाल्यार गोंया भायल्यान ते शेतकार आशिल्ल्याचो दाखलो दिवचो पडटलो. तशेंच शेत जमनीचें रुपांतर करपाकूय बंदी आसतली. सोमारा हें बील मान्यताये खातीर कॅबिनेटा मुखार येतलें. कॅबिनेटान पास केल्यार विधानसभेत. गोंयच्या शेत जमनीचेर रोखडीच घरां आनी व्हडल्यो इमारती उब्यो रावतना दिसता. उरिल्ल्यो शेत जमनी सांबाळून दवरपाक गोंय सरकारान आतां नवीन कायदो हाडपाचें थारायलां. सरकार गोवा रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर लँड बील हाडटा. गोंया भायल्यांक शेत जमीन घेतलो जाल्यार शेतकार आशिल्ल्याचो दाखलो लागतलो. शेत जमनीच्या रुपांतराक ह्याच कायद्यांतल्यान बंदी हाडपाचेर विचार चालू. सोमारच्यान 4 दिसांच्या विधानसभा अधिवेशनाक सुरवात. सोमारा हे बील मान्यताये खातीर कॅबिनेटा मुखार दवरतले आनी त्या उपरांत विधानसभेन. राज्यांत सुमार 40,000 हॅक्टर शेत जमीन उरल्या.
तातूंतली 28,000 कस्तात जाल्या उरिल्ली फडीक उरल्या. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार. बायल घर संसार करपाक शकता हातून दुबाव ना, मात ह्याच बरोबर ती स्वतःची ओळखूय तयार करपाक शकता हातूंतूय दुबाव आसपाक जायना. चडश्यो बायल्यो आत्मनिर्भर भारताक हातबोट लायता आनी स्वयंपूर्ण गोंयच्या वाटेर आसात. आमच्या बरोबर अशीच एक स्वामिनी आसा, पल्लवी चारी. प्रायव्हेट कंपनीचो जॉब सोडून ताणें स्वता टिफिन सर्वीस सुरू केल्या. आमच्या आजकालचे लाईफ इतले फास्ट झाला की सदांच घरातल्यान रांधून व्हरप टिफिन पॉसिबल जायना आणि भायले खावपूय परवडना. सो ताका लागून आमच्या बरोबर आज एक अशीच स्वामिनी आसा, पल्लवी चारी. शी सप्लायज होममेड टिफिन्स. सो हाय पल्लवी, वेलकम टू स्वामिनी. सो पल्लवी, म्हाका सांग, हो तुजो कॉन्सेप्ट कितें म्हणून? कॉन्सेप्ट एज इन, हांव पयलीं जॉब करतालें. सो थंयसर मोस्टली अशे आसले एम्प्लॉईज की आवटसायडर्स आसले आनी तेंकां न्ही खूब डिफिकल्ट जाताले भायर वचून ऑर ऑर्डर करपाक इवन. आनी सो ते म्हाका अशें कोणी तरी, इवन म्हाजें फूड आसा पळय, लायक आमी शेअर करताली ड्युरींग लंच ब्रेक, तेन्ना तेंकां लायक शेअरिंगाक माय कलिग्स यूज टू लायक माय फूड. सो तेंच्यांनी जस्ट म्हाका आयडिया दिली लायक तूं अशें स्टार्ट करूं शकता कितें तरी, आनी कोण भायर वयता पळय एम्प्लॉईज आदर, तेंकां तूं प्रोवायड करूं शकता होममेड, प्रोपर प्युअर होममेड फूड अशें. सो तशें तो म्हाज्या मनान थॉट आयलो. फॉर हॅविंग अ इंट्रस्ट इन कुकींग, तुवें तुजो प्रायव्हेट कंपनीचो जॉब सोडून यू ऑप्टेड फॉर दीस. सो आतां तुजी रेंज कितें आसा? वॉट ऑल यू प्रोवायड इन होममेड टिफिन्स? आय प्रोवायड वॅज थाली. इन वॅज थाली लायक आमचो गोवन रोस आसता पळय, दॅट गरम मसाला तो आसता, दॅन पोटॅटो फ्राय ऑर एनी वॅजिटेबल फ्राय, रायस, चपाती, भाजी, दॅट इज ऑल्सो सिजनल. ओके, आनी इन नॉन वॅज आय प्रोवायड लायक नॉर्मल फीश, मॅकरल, किंग फीश, दॅन गोवन, प्रोपर गोवन फीश करी एन्ड सॅलड, इवन सम सिजनल सब भाजी. आनी इन चिकन थाली चिकन, एग. आनी आतां हो जो तूं बिजनस करता, इट इज डन बाय यू ऑर डू यू हॅव फॅमिली सपोर्ट ऑल्सो? आय हॅव माय फॅमिली सपोर्ट ऑल्सो. मी अँड माय मदर बोथ ऑफ देम डू इट टुगेदर. आनी रेंज कितें, म्हणजे यू डिलिव्हर इट युअर सेल्फ, सो खंय खंय तुजी डिलिव्हरी? येस, आय डिलिव्हर इट बाय माय सेल्फ एन्ड समटायम्स सम सपोज करसवाडा सायड आसा ऑर पोरोरीम आसा, दॅन हांव आनी माय फादर डिवायड दीस रूट्स. एन्ड आतां सद्या म्हाजे करसवाडा पोरोरीम ते सायडीन डिलिव्हर करता, इन एन अराउंड म्हापसा एन्ड पिलेन. ओके, एनी मेसेज टू वुमन पल्लवी हू आर स्टील यू नो वेटिंग फॉर द रायट ऑपॉर्च्युनिटी टू कम? I would say that just follow your path and passion, just follow your heart, and there are hardships and struggles which will come up, but you have to face it, those are part of life, and you just need to take a risk and just go for it. Yes, that's what I have done so far. Yeah. सो ही आशिल्ली स्वामिनी पल्लवी चारी. तिणे प्रायव्हेट कंपनीचो जॉब सोडून स्वता टिफिन सर्विसीस स्टार्ट केल्या. शी सेज दीस इज अ बेटर ऑप्शन फॉर हर. साहिल मांद्रेकरा बरोबर अपर्णा बडीगर, प्रुडंटा खातीर. हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपींतले 27व्या सिनियर वुमन्स नॅशनल फुटबॉल सर्तींत गोंयची पेजात सुरवात. गोंयान राजस्थानाक 3-8 गोलान मारले. फातोडे ग्राउंडार उक्तावणाच्या मॅचींत ओडिशान आंध्र प्रदेशाचो 8-8 गोलान धुवर केलो. Oh.
खबरो इतल्यार सोंपता प्रंटा फॉलो करात वेबसायट ट्विटर एप फेसबूक पॉडकास्ट टाटा स्काय एप जियो टीव्ही एपार. बी प्रुडंट बी सेफ. गर्देच्या सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.